कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो Z5 सोबत, तेही एकदम फ्री. हे सगळं तुम्ही, म्हणजे नीरज सर किडनॅप झाले होते ते तुम्ही? का केलं तुम्ही हे सगळं? मान्य आहे तुमचा राग माझ्यावर, माझ्या वडिलांवर आहे, पण या सगळ्यामुळे तुम्ही तुमच्या मुलाचा जीव धोक्यात घातलाय. एक आई म्हणून तुम्ही असं कसं करू शकता? काय बोलतीय तू? माझ्यावर खोटा आळ घालण्याची हिम्मत कशी झाली तुझी? ऐकलंय मी सगळं. तुम्ही नीरज सरांना किडनॅप केलं आणि या सगळ्याचा फळ माझ्या दादांवर घातला तुम्ही. ओ, तू सगळं ऐकलं तर ग्रेट. ऐकणार आहेस तू? नीरजला जाऊन सांगणार आहेस? त्याला खरं वाटेल का? एक लक्षात घे, मला हवं ते साध्य करण्यासाठी मी माझ्या मुलाला किडनॅप केलं होतं. तुला माहितीये गोडाऊन कोणी जाळलं होत? मी जाळलं होत. तू आणि तुझा बाप मरता मरता वाचलाय. माहिती कोणी वाचव ना? माझ्या मुलाने, माझ्या नीरजने. आता या पुढे ना तुझ्या घरच्यांना कधी काय करेल ना तुला सुद्धा कळणार नाही, आणि नीरज तुला वाचवू शकणार नाही. शिरकेला मी आता सोडणार नाही. त्याची हिम्मत त्याने. मी, तू ठीक आहेस ना? अगं अगं ऐक, हे बघ, मला सांगितलं होतं ना, नको का? अगं पण मला काही झालंय का? झालं असत तर मी तुला कधीच काही होऊ देणार नाही. हसू नको. सॉरी 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 सॉरी. श्रीनिवास प्लीज अंडरस्टँड, तोच मॅन ऑफ क्रिमिनल्स. त्यांनीच नीरजला किडनॅप केलं होतं, त्यांनीच गोडाऊन जाळलं. काय एवढी रिस्क घ्यायची आपण? नाही, तू 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 आधी मला प्रॉमिस कर तू अशी रिस्क परत घेणार नाही. हो हो, पण मी प्रॉमिस करतो की मी असा मूर्खपणा परत कधीच करणार नाही. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.